महाराष्ट्राच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी विद्यापीठातील नाट्यगृहात सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेच्या एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण निवडणुका आज विद्यापीठातील नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सगळे, अप्पर सचिव अतुल जाधव, अप्पर अधिकारी प्रदीप परब, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी असलेल्या 22 वार्ड यासाठी प्रक्रिया पार पाडण्यात आली. 22 पैकी 11 वार्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. संविधानाप्रमाणे जी तुमची एक्सपायरी डेट आहे, जी साधारण 28 एप्रिलची एक्सपायरी डेट आहे औरंगाबाद महापालिकेची, त्यापूर्वी निवडणुका घेऊन बॉडी फॉर्म करणं संविधानाने ही जबाबदारी दिलेली आहे निवडणूक आयोगाला, त्याप्रमाणे तर आता वार्ड आरक्षणाचे वाद विवाद हरकती सगळं संपलं आहे. हरकतीला मुदत दिलेली आहे, आपण 11 तारखेपर्यंत आपण हरकती दाखल करू शकता वार्ड फॉर्मेशनवरती आणि रिझर्वेशन आणि रोटेशन आणि त्याच्यावरती सुनावण्या होतील आणि निर्णय घेतला. सर तुमचं नाव? पारदर्शकपणे आपण हे केलेलं आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण वाटप पण केलेलं आहे, पत्रकं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये सर्व माहिती आहे, लोक पाहू शकतात. जर त्यांना त्यात काय आढळलं चुकीचं आहे ते तक्रार करू शकतात, हरकत घेऊ शकतात. माझं नाव अविनाश सडस, मी उपायुक्त आहे.